नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? असायलाच पाहिजे मित्रांनो. मी वरुण मेहर सर्च स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या वरुण मेहर या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आलो तालुका व जिल्हा पालघरमधील शिरगाव ह्या बीचवर. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे माझा मित्र गेलेला लॉबस्टर फिशिंगला, आणि आज आपण त्याच्याकडून जिवंत शिवण म्हणजे फ्रेश शिवण आज आपण घेणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवणचं कालवण म्हणजे लॉबस्टरचं रेसिपीज तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला जर ही शिवणची रेसिपी म्हणजे शिवणचं कालवण कसं केलं जातं हे जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांनाही शेअर करा. व तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल करा. त्याच्यामुळे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील, कारण असे आपण खूप खूप छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर आता मित्र पण आलेला आहेत आता शिवण घेऊन, तर बघूया कशी शिवण आहे. चला तर मित्रांनो, माझा मित्र बोलतोय की आता फिरायला जायचं म्हणजे बोटीमध्ये, आणि आता आपण बोटीमध्ये आता फिरायला जाणार आहोत. तर बघूया बोटीमधला एक्सपिरियन्स कसा आहे आणि तुमचं पाणी वगैरे पण बघूया. तर मित्रांनो, आता आपण चालू आहोत होडीमध्ये, आणि हे आहेत वैभवचे सासरे. तुमचं नाव सांगा. नरेश मेहर. नरेश मेहर. आणि हा आहे माझा मित्र वैभव धनू, आणि याच्यासोबत आपण आता थोडी फिरणार आहोत, पाण्यामध्ये जाणार आहोत फिरायला. ओके ओके. इकडे का? इकडे. आणि मित्रांनो, ती बघा शिवंड आहे, थोडीच सापडलेली आहेच. आणि हा माझा मित्र वैभव होडी चालवताना, तर तो म्हणतो की आता तू आलाय शिवण घ्यायला तर फिरून पण घेऊया इकडे. आणि आता त्याच्यासोबत आपण चाललो होतं फिरायला. हे बघा, आणि मस्त असा नजारा हा शिरगाव बीचचा, खूप चांगला बीच आहे हा इकडे. आणि तुम्हाला तर इकडे यायचं असेल तर नक्की इकडे या बीचवर, खूप चांगला आणि सुंदर बीच आहे. आणि बघा, आज खूप शांत पाणी आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत मध्ये फिरायला फक्त थोड्या वेळ, आणि आजूबाजूचा व्ह्यू पण पाहू शकता आपण. नाही बाबा. आणि इकडे छोटी छोटी बोटी आहेत हे बघा पाहू शकता आपण. आणि हे पण लॉबस्टर फिशिंग आणि कोलीम मासेमारीकडे केली जाते. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत किनाऱ्यावर परत. तर मित्रांनो, हाय माझा मित्र वैभव धनू, आणि त्या हा गेलेला होता सकाळी 5:30 म्हणजे लॉबस्टर फिशिंगसाठी. आणि आताही आपण शिवण आणि ह्या शिवंडीचं आपण कालवण करणार आहोत म्हणजे लॉबस्टरची रेसिपी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि थँक्स वैभव, तुझ्यामुळे आपल्याला ही शिवण मिळाली आणि आज आपण ह्याची रेसिपी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आपण पाहू शकता किती फ्रेश आहेत शिवण. तर चला आता डायरेक्ट भेटूया आपण किचनमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्हाला शिवण कशी साफ केली जाते म्हणजे क्लीन कशी केली जाते हे तुम्हाला दाखवतो आहे. आणि ही माझी आई आहे, आणि आई आता मुरलीच्या साह्याने आता शिवण आता जे शेपटीचा भाग आहे तो आता कापलेला आहे. आणि हे आता आपण पाहू शकता शिवंड्याचा जो हे छोटे छोटे भाग असतात ते पण असे काढावे लागतात. तुम्हाला आज हे शिवंडीचं कालवण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि शिवंडीचं कालवण कसं केलं जातं, त्याचबरोबर शिवण कशी क्लीन केली जाते, साफ कशी केली जाते हेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण माझ्या एका सबस्क्रायबरने मला मेसेज केला होता की तुम्ही जेव्हा शिवण मासेमारी केली होती त्याचबरोबर तुम्ही शिवण कशी क्लीन केली जाते व त्याचं कालवणही तुम्ही दाखवा. आणि आज आपण आज तुम्हाला शिवण कशी क्लीन केली जाते
यास तुम्हाला पाहायला मिळते आहे। आणि मित्रांनो, हा शिवंडीचा तोंडाकडला भाग आहे, तो असं वरचा जे शेल असतं ते काढावं लागतं, कारण त्याच्या वरच्या भागाला असे काटे असतात, हे बघा। आणि ते मोरलीच्या साईने आपण काढलेलं आहे। आणि आता एक शिवंड आहे, त्याचे आपण 3 पीस करणार आहोत, हे बघा। तर मित्रांनो, आपली आता ही शिवण क्लीन करून झालेली आहे आणि याचं आता आपण वजन करूया। आई टाक त्याच्यामध्ये, थांब 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 थांब, हां आता टाक, मग आपल्याला कळेल। म्हणजे 350 ग्रॅम आहे ही शिवण, हे बघा। चला आता आपण प्रोसेस बघूया पुढची। तर मित्रांनो, आता जे शिवणच्या कालवणासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण एकदा पाहूया। आई काय काय लागणार आहे ते सांग आई। आज आपण कांदा फोडणीला घेतलाय। किती कांदे आहेत हे? 2-3 कांदे घ्यायचे आहेत। 2-3 कांदे घेतलेले आहेत आणि वाटण आहे, लसूण मिरची आणि कोथिंबीर। कोथिंबीर चवीनुसार मीठ, हा तिखट मसाला ना, तिखट मसाला, हळद आणि गरम मसाला। आणि तिखट मसाला किती घेतलाय? तिखट मसाला 3 चमचे। हळद किती चमचा? 1 चमचा फक्त। 1 चमचा घेतलाय आणि गरम मसाला 1 चमचा। 1 चमचा। आणि हे खोबरं आपल्याला चवीप्रमाणे पाहिजे तसं, पाहिजे तसं घ्यायचंय। खोबरं भाजून घेतलंय ना ते? आई भाजून घेतलेलं आहे। आणि ही आपण शिवण घेतली आहे, ती 350 ग्रॅम आहे। आणि बटाटे किती घेतले आहेत आई? बटाटे फक्त 2 बटाटे आता हे चिरून घेतलेले आहेत, हे बघा। आणि आपण हे पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम करत, झालेलं आहे गरम। आणि आता आपण हे तेल आता गरम झालेलं आहे, तर मित्रांनो हा कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे चांगला। तर मित्रांनो, आता आपला कांदा लाल झालेला आहे आणि आता आपण हे जे वाटण केलेलं आहे ते आपण टाकणार आहोत। टाक, आणि तो कांद्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, आता आपण हा मसाला घेतलाय तो आपण टाकत आहोत। आणि किती चमचा घेतलेला मसाला ही? 3 चमचे ना, 1 चमचा हळद आणि 1 चमचा हळद। आणि तेही आपण जे मसाला हळद टाकलेला आहे ते पण त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण जी शिवंड घेतलेली आहे ती आपण टाकणार आहोत, बघा मस्त दिसते। आणि आता आपण जी शिवंड घेतलेली आहे ते आपण आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये। मित्रांनो, आता आपण ह्याच्यामध्ये शिवण टाकलेली आहे आणि ते हे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। आता आपण जी आता बटाटे कापलेले आहेत 2 ते आपण टाकत आहोत। आणि पाणी घ्यायचं आहे थोडं। आता हे शिजवण्यासाठी किती टाइम लागेल आई? शिजवायला बटाटे शिजेपर्यंत टाइम लागेल, 10-15 मिनिटं लागतील। 10 मिनिटं लागतील ना?
तर मित्रांनो आता आपण जी बटाटे आणि शिवण टाकलेले आहे ते आता आपण 10 मिनिटे शिजवत ठेवायचे आहे आणि ते शिजल्यानंतर आपण हा जो नारळ तो हा भाजून घेतलेला आहे आणि गरम मसाला तो आपल्याला टाकायचा आहे आणि मीठ नाही आणि आपण आता हे जो ताट आहे त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे हा इकडे पाणी कशाला ठेवतात हा वरती खाली लागू नये म्हणून खाली लागू नये म्हणून ओके आणि गॅस आपण फास्टच ठेवलेला आहे चला भेटूया 10 मिनिटानंतर तर मित्रांनो 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा आणि आता आपण पाहणार आहोत की बटाटे वगैरे शिजले का बटाटा शिजलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता खोबरं टाकणार आहोत म्हणजे जे आपण भाजलेलं आहे ते आपण खोबरं टाकत आहोत त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ आणि गरम मसाला किती घेतला आपण आई एक चमचा गरम मसाला आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं आहे आणि आता किती वेळ ठेवायचं आहे फक्त 5 मिनिट मित्रांनो आता आपण हे फक्त 5 मिनिटं ठेवणार आहोत आणि गॅस थोडा फास्टच ठेवलेला आहे तर मित्रांनो 5 मिनिटं झालेली आहे आणि आता बघूया आई झाकण काढ वरचं वाव मस्त शिवणचा चांगला झणझणीत असा वास येतो आहे कोणाला पण पाणी सुटलं आहे बघा आणि आता आपली जी रेसिपी आहे ती पूर्ण झालेली आहे